स्पेस करता पड़ेगा एक तीन फुटाच अंतर सोड़ा मार्किंग कराए मार्किंग आए मार्किंग खाने आ मार्किंग ये कि गोला आत मे तीन रंग टाका पहला रंग मार्किंग वो टाको दूसरा रंग टाकता आधी के रंगा मे थोड़ा सा मिक्स करू तीसरा रंग हा मधे पूर्ण करू का हाला बेस बेस के सेंटर पाई का तो सेंटर डिजाइन का सेंटर एक फिर मैच के जाई वरती पांढरा पिवळा आणि पोपी हे रंग फिक्स आहेत डिझाईन कोणताही असलं तरी लाईट कलर असल्यामुळे ही बेसला वापरायची नाही सुरुवातीला हिरवा रंग मी बाहेर फिरवला त्याच्याखाली पिवळा रंग आधीच्या रंगांमध्ये थोडंसं ओव्हरलॅप करून फिरवला तसंच पांढरा पण पिवळ्यामध्ये ओव्हरलॅप करून फिरवला आता शेवटी पिवळा रंग पांढरात मिक्स करायचा आणि डिझाईन हळूहळू हे पूर्ण करायचं ठीक आहे आता जे रंग आपण खाली टाकले होते ना त्या रंगांवरती सगळं डिझाईन एक तयार ही पूर्ण प्रोसेस यात दिलेली आहे रंग कोणते खाली टाकायचे कोणते